नमस्कार मित्रांनो, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा आपले स्वागत आहे. बघा, आजची अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी काय आहे की जिल्हा पुरस्कार प्राप्त शिक्षकांना आनंदाची बातमी आहे की एक अतिरिक्त वेतनवाढ त्यांना मिळणार आहे. काय बातमी जाणून घेण्याकरता व्हिडिओ संपूर्ण बघा. आणि आपण जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझे चॅनल सबस्क्राईब करण्यासाठी खाली दिलेल्या लाल या सबस्क्राईब बटनवर क्लिक करा आणि समोर घंटी वाजवायला विसरू नका. तर चला व्हिडिओ सुरू करूया. तर बघा काय बातमी आहे. जिल्हा पुरस्कार प्राप्त शिक्षकांना अतिरिक्त वेतनवाढ द्या. हायकोर्ट. यवतमाळ आदर्श शिक्षक पुरस्कार मिळालेल्या शिक्षकांना अतिरिक्त वेतनवाढ लागू करण्याचा शासन निर्णय आहे. तरी जिल्हा परिषदांनी याबाबत टाळाटाळ चालवली होती. अखेर उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने वेतनवाढ देण्याचा निर्णय देऊन संबंधित जिल्हा परिषदांना दणका दिला आहे. या संदर्भात यवतमाळ, अमरावती, चंद्रपूर, गोंदिया, गडचिरोली आणि वाशिम जिल्ह्यातील 257 शिक्षकांनी उच्च न्यायालयात वेगवेगळ्या याचिका दाखल केल्या होत्या. या सर्व याचिकांची खंडपीठाने 9 एप्रिल रोजी एकत्रित सुनावणी घेऊन सर्व शिक्षकांना दिलासा दिला आहे. राज्य शासनाच्या 12 डिसेंबर 2000 निर्णयानुसार जिल्हास्तरावर आदर्श शिक्षक पुरस्कार मिळवणाऱ्या शिक्षकांना जिल्हा परिषदेने अतिरिक्त वेतनवाढ दिली पाहिजे असा निर्णय न्यायमूर्ती आर के देशपांडे व न्यायमूर्ती एस एम मोडक यांच्या पीठाने दिला. विशेष म्हणजे यापूर्वी संजय वाघमारे व अन्य विरुद्ध महाराष्ट्र शासन या खटल्यातही न्यायालयाने असाच निकाल दिला होता. तोच निकाल उच्च न्यायालयाने या 257 शिक्षकांच्या खटल्यातही कायम ठेवला आहे. त्यानुसार येत्या 6 महिन्यात जिल्हा परिषदांना संबंधित शिक्षकांना अतिरिक्त वेतनवाढ लागू करावी लागणार आहे. त्यामुळे निश्चितच ही महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आहे की ज्यांना जिल्हा पुरस्कार प्राप्त झालेला आहे अशा शिक्षकांना एक इन्क्रीमेंट एक्स्ट्रा द्यावी लागणार आहे, एक वेतनवाढ शिल्लक द्यावी लागणार आहे. शासन निर्णयानुसार हक्क मिळवून देण्यासाठी 257 शिक्षकांना एकत्र आणण्यात यवतमाळ जिल्ह्यातील खुर्शीद पठाण आणि इनायत खान या 2 शिक्षकांनी पुढाकार घेतला होता. त्यामुळे अमरावती जिल्ह्यातील 34, गडचिरोली 66, चंद्रपूर 80, वाशिम 35, गोंदिया 7 आणि यवतमाळचे 35 असे 257 शिक्षकांना आता अतिरिक्त वेतनवाढ मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यामुळे आता बाकी जिल्हा परिषदेमध्ये ज्यांना जिल्हा पुरस्कार प्राप्त झाले अशा शिक्षकांनी सुद्धा आता पुढे येऊन त्यांच्या हक्कासाठी लढायला काही हरकत नाही. तर निश्चितच ही आनंदाची बातमी आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.